अरे डाकू जर मारा लागला मले ना डाकू ना तो विशेष आपला कडेला लागले पेपर उलटी बोलतो त्याशी नाला उगम पावतो आणि तिकडनं या पाण्यात सांडपाणी बोला त्याही वर्षभर साठवलेला होता. जीन्स कारखाने आहेत, त्याच्यानंतर पोल्ट्री फार्म हाऊस आहेत, त्याही वर्षभर साठवलेला पाणी हा नाल्यात सोडलेला आहे. त्याच्यामुळं लाखोच्या संख्येने मासे मृत्यूमुखी पडलेले आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे मासे जे आहेत हे आमचे आदिवासी बांधव हे मासे उचलून बाजारात विकायला घेऊन गेलेले आहेत. आणि माझी सर्वांना नम्र विनंती आहे का कृपया 2-3 दिवस कोणी हे मासे विकत घेऊ नये आणि खाऊ नये. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा पाणी आमच्या शेतीसाठी उपयोगी होतो आणि आमच्या जमिनीत मुरला जातो पाणी आणि तोच पाणी आम्ही पितो. तर त्याच्यामुळं भविष्यात या पाण्यामुळं आमच्याकडे रोग वगैरे अशा भरपूर गोष्टी पसरण्याची भरपूर संभावना आहे. सर्वांना माझी विनंती आहे आणि शासनाला सुद्धा विनंती आहे का या गोष्टीवर जितक्या लवकर कारवाई करता येईल तेवढ्या लवकर कारवाई करावी, अन्यथा कायदा आम्हाला आमच्या हातात घ्यावा. प्रकरण आहे नेमकं हे. हा जो आमच्या गावचा नाला आहे हा मलंगड्याच्या कुशीतून निघून देसाई जवळ खाडीमध्ये विसर्जित होतो, परंतु मलंगडावरच्या बाजूखाली तिथे एक पोल्ट्री आहे. त्या पोल्ट्रीने वर्षभर साचवलं सगळं केमिकल मिश्रित विष्ठा आता नदीमध्ये नाल्यामध्ये सोडलेले आहे. त्याचा भयंकर एवढा त्रास झाला की आज नाल्यामध्ये मासे पण मरून पडलेले आहेत. आणि जर हीच पाणी जर गुराढोरांनी प्यालं तर गुरांच्या जीवाला पण धोका. आणि शिवाय त्यात जे आमचे आदिवासी बांधव ते नाल्यामध्ये मासे पकडून विकतात ते मासे जर खाल्ले तर जीवितहानी होण्याची सुद्धा शक्यता आहे. म्हणून माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे की आपण त्या पोल्ट्री फॉर्मवर लवकरात लवकर कडक कारवाई करावी, अन्यथा आम्हाला उग्र आंदोलन करावं लागेल.